चॉकलेट बुके ही संकल्पना जिनं पुण्यामध्ये प्रथम आणली अशा निकिता मल्होत्रासाठी देखील यंदाचा ख्रिसमस स्पेशल आहे. निकिताच्या चॉकलेट स्टोरीला यंदा 10 वर्ष पूर्ण होतात. पुण्यासोबतच पूर्ण महाराष्ट्रामध्ये निकिताच्या चॉकलेट्स आणि गिफ्टना मागणी असते. मात्र त्यामुळे आता निकिता ऑनलाईन मार्केटमध्येही उतरली आहे. याबरोबरच नेहमीप्रमाणे ख्रिसमससाठी निकिताच्या चॉकलेट स्टोरीमध्ये अनेक हटके चॉकलेट गिफ्ट्स आहेत. स्वतः सांदा बनून निकिता इतरांचा ख्रिसमस गोड करते. चला तर मग पाहूया चॉकलेट स्टोरीच्या पोतळीमध्ये नाताळानिमित्त काय स्पेशल आहे. नाताळाच्या दिवशी ढगांच्या देशातून सांताक्लॉज येतो आणि आपल्या पोतळीमधून अनेक भेटवस्तू लहानग्यांसाठी आणत असतो. आणि या भेटवस्तू नक्की असतात काय, त्या कशा असतात आणि त्या बनवल्या कशा जातात, हे सगळं काही आपण आज बघणार आहोत. खरं तर ख्रिसमस आणि सांता ही एक थीम घेऊन पुण्यातील चॉकलेट स्टोरीमध्ये काही भेटवस्तू बनवण्यात आल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते चॉकलेट. लहानांपासून मोठ्यांना आवडणाऱ्या चॉकलेटमध्ये अनेक वेगवेगळ्या ज्या भेटवस्तू आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या गाडीमधून ज्या स्लेमधून सांता येतो तो स्लेही इथे पूर्णपणे चॉकलेटचा बनवण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जिंजर ब्रेड मॅन देखील ठेवण्यात आलेला आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या काहीतरी भेटवस्तू निकिता मल्होत्राच्या या चॉकलेट स्टोरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर जे चॉकलेट हाऊस आहे ते देखील एरव्ही जिंजर ब्रेड हाऊस आपण बऱ्याचदा ख्रिसमसच्या दिवशी पाहत असतो, मात्र चॉकलेट स्टोरी म्हणून एक वेगळं चॉकलेट हाऊस इन्व्हेंट करण्यात आलेलं आहे. आणि एकूणच मग बुकेज असतील किंवा चॉकलेट बुकेज असतील, हॅम्पर्स असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी सांता किंवा ख्रिसमसची एक वेगळी झलक दिसते. आणि एकूणच गेल्या 10 वर्षापासून चॉकलेट स्टोरी पुण्यामध्ये आहे. चॉकलेट स्टोरी एक सक्सेस स्टोरी आपण म्हणू शकतो, कारण की चॉकलेटमधून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिएटिव्हिटी करणं आणि फक्त चॉकलेटच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या भेटवस्तू साकारणं हे कुठेतरी चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंज जे आहे ते निकिताने घेतलेलं आहे. निकिता माझ्यासोबत आहे. निकिता, सांताक्लॉज की पोतडी से क्या निकलने वाला है, क्या अलग लोगों को मिलने वाला है? चॉकलेट स्टोरी की वजह से हम लोग यू नो काफ़ी ऑनलाइन चीज़ें कर रहे हैं, तो आई मीन नेक्स्ट ईयर सब ऑनलाइन पोर्टल्स में हमारा प्रेजेंस रहेगा. ऑफकोर्स चॉकलेट स्टोरी का स्टैंड अलोन स्टोर, फ्लैगशिप स्टोर ये यहाँ पे कलाई नगर में ही है, बट वील बी एवरीवेयर अवेलेबल. सब जगह से आपको फ़ोन, आप हमें फ़ोन कर सकते हो और हम लोग आपको कहीं पर भी कुछ भी पहुँचा सकते हैं बस 1 महीने के टाइम के अंदर. एकूणच आपण बघू शकतो पुणेकरांची ही चॉकलेट स्टोरी, पुणेकरांचे हे चॉकलेट किंवा पुणेकरांमध्ये फेमस असलेली चॉकलेट स्टोरी आता लवकरच पुण्याबरोबरच इतर ठिकाणीही आपले चॉकलेट्स किंवा आपले गिफ्ट्स पोचवायला सुरुवात होणार आहे. आणि पुणेकरांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या इतर चॉकलेट प्रेमींसाठी नाताळाची याच्यापेक्षा वेगळी अशी भेट काही होऊ शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसोबत अश्मी पवार, झी मीडिया, पुणे.